आपण महत्त्वाचा शासन निर्णय पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यातील मधील कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी या अधिकारी यांच्या शिवाय न करण्याबाबत आठ फेब्रुवारी दोन हजार बावीसचा महत्वाचा शासन निर्णय तत्पूर्वी आपण नवीन असाल तर अखिल तामूसर क्लासेस या युट्यूब चॅनलला खालचा लाल बटनने सबस्क्राईब करा घट्टीला प्रेस करा सगळ्यात अगोदर नवनवीन शैक्षणिक अपडेट आपल्याला मिळत राहतील महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील कलम एकसठ अन्वे पंचायतीला आपली कर्तव्य योग्य रीतीने पार पाडण्यासाठी आवश्यक असतील अशा कर्मचाऱ्याची नेमणूक करता येईल व त्यांचे वेतन ग्रामनिधीतून देता येतील तसेच एकसष्ट अन्वे पंचायतीच्या लोकसंख्या उत्पन्न व्हावा उपयोगक्षम साधन संपत्ती आणि विविध करण्यात येतील असे अन्य घटक विचारात घेता राज्य शासन राज्यपत्रातील अधिसूचनेद्वारे असे निर्देश देईल की पंचायतीस किंवा पंचायतीच्या गटास पंचायतीच्या योजनाबद्ध विकास करण्यासाठी पंचायत विकास योजना जमीन विकास योजना पर्यावरण विकास योजना तसेच विकास केंद्र म्हणून अशा प्र पंचायतीच्या किंवा पंचायतीच्या गटाच्या विकासाकरिता उपयोजिका व रोजगार विकास योजना भौतिक सामाजिक पायाभूत सुविधा विकास योजना आणि इतर संबंधित कार्यक्रम आखणे तयार करणे राबविणे त्यांची अंमलबजावणी करणे व्यवस्था पाहणे देखभाल करणे व देखरेख ठेवणे यासाठी कंत्राटी तत्वावर किंवा सल्लागार तत्वा तज्ञ तांत्रिक सहाय्य अभिकरणे आणि कुशल मनुष्यबळ नेमता येईल वोट कलम एक अन्वे नेमलेले तज्ज्ञ व सां तांत्रिक सहाय्य अभिकरणे आणि कुशल मनुष्यबळ हे राज्य शासनाने याबाबतीत प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने तयार केलेल्या नामिका पॅनलमधून असेल अश आणि अशा प्रकारे नेमलेल्या व्यक्ती विहित करण्यात येतील असे अर्थ व अनुभव धारण करतील आणि त्यांना विविध करण्यात येतील अशा अटी व शर्तीवर नेमण्यात येतील अशी तरतूद आहे परंतु बऱ्याच ग्रामपदी ग्रामपंचायती सदर तरतुदीचे पालन न करता मोठ्या प्रमाणात कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्याची नेमणूक करत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीमध्ये कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यासंबंधी निर्देश देण्याची बाब शासनाच्या विचार होती शासन परिपत्रक महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे एकोणसाठमधील कलम एकसठ व एकसठ अ एक व दोन मधील तरतुदीनुसार निर्देश देण्यात येते की ग्रामपंचायतीमध्ये कंत्राटी तत्त्वावर किंवा सल्लागार तत्त्वर तज्ज्ञ तांत्रिक सहाय्यक अभिकरणे यांनी कुशल मनुष्यबळाची नेमणूक करताना संबंधित जिल्ह्याचे का मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पूर्व परवानगी घेऊनच नेमणूक करण्यात यावी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अशा प्रकारे ग्रामपंचायतीमध्ये कराव्याच्या मनुष्यबळाच्या नेमणुकासाठी अर्थ व अनु अनुभव धारण धा करण्याची नामिका पॅनल जिल्हास्तरावर तयार करावी व त्या नामिकानुसारच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विहित केलेल्या अटी शर्तीनुसार संबंधित ग्रामपंचायतीमध्ये कंत्राटी तत्वावर किंवा सल्लागार तत्वावर तज्ज्ञ तांत्रिक सहाय्य अभिकरणे आणि कुशल मनुष्यबळाची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पूर्वपरवानगी करावी सदर सूचना व संबंधित त्यांच्या निर्देशनास आणण्यात यावे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ह्या संकेत उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक आहे वीस बावीस झिरो दोन झिरो आठ बारा सत्तेचाळीस शेहेचाळीस एकोणसाठ वीस असा आहे हा आदेश डिजिटल सॉक्सिने संक्षेदन करून काढण्यात येत आहे आणि याची लिंक अखिल तामोडसर क्लासिंग ह्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हा जी आर आपण डाउनलोड करू शकतो